चीज बॉल्स बनवण्यासाठी आता आपण सर्वात पहिल्यांदा त्याची कोटिंगची तयारी करणार आहोत. त्याच्यासाठी आपण जो उकडून आणि कुचकरून जो बटाटा घेतला होता तो आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. व्यवस्थित थोड्या मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे ब्रेड क्रम्स आपण करून घेतले होते ते टाकून घेणार आहोत. आणि थोडे ब्रेड क्रम्स आपल्याला वरतून चीज बॉल्सला कोट करण्यासाठी राहू द्यायचे आहेत. ब्रेड क्रम्स टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लगेचच थोडस चवेपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडेसे आपल्या आवडीनुसार आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत. एकदम छान चव लागते, थोडेशाच टाकायचे आहेत. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स्ड हर्ब्स टाकायचे आहेत थोडेसे. आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. एकदम छान चव लागते मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स टाकल्याने. छान अशा प्रकारे आपल्याला आता हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. छान तो बटाटा असं थोडासा हाताने परत कुस्करून कुस्करून एक असा मीडियम सॉफ्ट असं आपल्याला त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. पाणी आपण याच्यात अजिबात वापरणार नाही आहोत, कारण की आपण जो बटाटा उकडून घेतला होता त्याच्याने छान आपला गोळा असा तयार होऊन जातो. आता तुम्ही बघताय की एकदम असा मीडियम सॉफ्ट आपला असा हा गोळा तयार झालेला आहे कोटिंगसाठी. तर आता आपण ह्या गोळ्याला साईडला ठेवून आपल्या पुढच्या कृतीची तयारी करून घ्यायची आहे. आता आपल्याला याची फिलिंग बनवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मोझरेला चीज एकदम छान असं किसून घ्यायचं आहे. तुम्ही बघताय की छान मी असं किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी चव येण्यासाठी आपल्याला मिक्स्ड हर्ब्स टाकायचे आहे. परत थोडेसे याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स पण टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एकदम थोडस म्हणजे अर्धा चमचा मेयोनीज टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. मेयोनीज टाकल्याने एकदम छान अशी वेगळी चव येते आपल्या चीज बॉल्सला. जे बाहेरचे चीज बॉल्स असतात त्याच्यामध्ये फक्त चीज असतं, मेयोनीज नसतं. तुम्ही मेयोनीज टाकून मग एकदम छान लागेल. छान आता हे आपलं जे फिलिंग आहे ते एकत्र झालेलं आहे. तुम्ही बघताय की थोडस असं त्याला चिकट चिकट फिलिंग आलेली आहे. तर आपल्याला ते असंच पाहिजे आहे. आता आपलं कोटिंगचं डो तयार झालेलं आहे, फिलिंग तयार झालेलं आहे आणि इथे ब्रेड क्रम्स पण मी घेऊन ठेवलेले आहेत. तर आता आपण याचे बॉल्स करण्याची तयारी करणार आहोत. आता जे आपलं बटाट्याचं कोटिंगचं मिश्रण आहे त्याच्यामधनं आपण थोडस असं छोटासा असा भाग काढून घ्यायचा आहे आणि थोडस ते आपल्याला मिश्रण छान असं हातावरती रगडून घ्यायचं आहे. थोडस असं पेड्याचा आकार बनवून त्याच्या मधोमध आपल्याला थोडीशी जागा करून घ्यायची आहे. आणि जे चीजचं फिलिंग होतं ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत. आणि एकदम छान आपल्याला सगळ्या बाजूने ते बंद करून घ्यायचं आहे. बंद व्यवस्थित करून घ्यायचं आहे, नाहीतर तळताना ते चीज बॉल्स फुटून पण जाऊ शकतात. म्हणून एकदम छान असं हलक्या हातांनी अशा प्रकारे तुम्ही बघताय की छान मी बंद करून घेतलेलं आहे. आणि लगेचच त्याला ब्रेड क्रम्स मध्ये बुडवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने त्याला छान ब्रेड क्रम्स लागले पाहिजे अशा प्रकारे. आता हा चीज बॉल आपला एक तयार झालेला आहे. तर दुसराही आता आपण असंच बनवून घेणार आहोत. त्याचा आकार एकदम छान असा छोट्या छोट्या साईजचा केला तर एकदमच छान दिसतात आणि खायलाही आपल्याला पटकन खाता येतात. जे बाहेरचे चीज बॉल्स असतात त्याचा आकार बुलेटचा असतो, जे फ्रोझन वाले मिळतात. तर तुम्ही तसाही आकार करू शकतात मुलांना एकदम छान वाटण्यासाठी, नाहीतर मग असा गोल आकार तर एकदमच छान वाटतो. जे ब्रेड क्रम्स मध्ये आपण लगेचच बुडवतो त्याच्याने आपल्या जे चीज बॉल्स आहेत त्याला एकदम छान असा क्रिस्पीनेस येतो. आता तुम्ही बघताय की मी सगळे चीज बॉल्स अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत. एकदम छान असं त्याला दाबून दाबून छान असं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळे चीज बॉल्स आपले एकदम छान आकाराने एकदम छोट्याशा अशा मीडियम साईजच्या बॉल्स असे तयार झालेले आहेत. तर आता आपण याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे. तेल आपल्याला इथे मीडियमच ठेवायचं आहे. तुम्ही बघताय की इथे मी चेक करून घेतलेलं आहे छोटीशी कणकेची गोळी टाकून. तर आता ती काढून घ्यायची आहे आपल्याला जी आपण चेक करण्यासाठी टाकलेली होती. आणि मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हळू जे चीज बॉल्स तळून घ्यायचे आहेत छान असं गोल्डन कलर येईपर्यंत. एक एक करून हळूच आपल्याला टाकायचे आहेत. एकदम आपल्याला याच्यामध्ये खूप सारे चीज बॉल्स नाही टाकायचे आहेत. साधारण 3 ते 4 आपल्याला एका वेळेस तळून घ्यायचे आहेत. तेल हे मीडियमच गरम करायचं आहे, नाहीतर ते वरतून एकदम पटकन लाल होऊन जातील. म्हणून आपण याला मीडियम गॅसवरतीच तळून घेणार आहोत. थोडस तळून झाल्यानंतर त्याला मध्ये एकदा आपल्याला हलक्या हाताने फ्लिप करून घ्यायचं आहे. म्हणजे ते दुसऱ्या बाजूनेही एकदम छान अशा प्रकारे
गोल्डन ब्राउन कलर होऊन छान तळले जातील. साधारण 1-1.5 मिनिटं लागतील याला मीडियम गॅसवरती तळायला. अजून याच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला गोल्डन कलर करून घ्यायचा आहे म्हणून याला अजून तळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघताय की एकदम छान असे कलर आपला चीज बॉल्सचा झालेला आहे. त्या ब्रेड क्रम्समुळे एकदम छान असे क्रिस्पी पण झालेले आहेत हे. तर याला आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि जे उरलेले चीज बॉल्स आहेत ते पण आपण अशाच कृतीने तळून घ्यायचे आहेत. हेही चीज बॉल्स आता आपले छान तळून झालेले आहेत. त्याच कलरने आपण याला तळून घेतलेलं आहे. तर यालाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. टिश्यू पेपर वरती नाही काढायचे आहेत याला आपल्याला. डायरेक्टच आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही बघताय की एकदम छान कलर पण आलेला आहे आणि ते क्रिस्पी पण एकदम छान होतात. तर हे गरम गरम चीज बॉल्स आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सर्व करण्यासाठी. छान असे आपले एकदम टेस्टी असे चीज बॉल्स तयार झालेले आहेत. एकदम छान असे कुरकुरीत होतात हे. टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज सोबत तुम्ही जर खाल्ले तर एकदमच छान लागतील किंवा असेही डायरेक्ट खाल्ले तरीही खूप मस्त लागतील. तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम छान असे वरतून क्रिस्पी होतात हे चीज बॉल्स. तुम्ही बघताय की असे जर मधून आपण ते चीज बॉल्स फोडून बघितले तर मधलं चीज एकदम छान असं मेल्ट झालेलं आहे. एकदम बाहेरच्या सारखे चीज बॉल्स मधून दिसत आहेत आणि चिली फ्लेक्स आणि ओरिगानो मुळे त्याची टेस्ट तर एकदमच छान लागेल. या चीज बॉल्सची रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका.